याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 जूनला दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा. 12 जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती आणि कार्यकारिणीची बैठक संपन्न. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजितदादांकडून आश्वासन. बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी करणाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा करू नये. खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला. दादरमध्ये होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी. जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरू. रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात तक्रार करणारे अपक्ष उमेदवार भारत शहा यांना जीवे मारण्याची धमकी. धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहांची पत्राद्वारे मागणी. नाना पटोले यांच्या कृत्याची राहुल गांधी यांनी दखल घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत रिपाईला 10 जागा द्याव्यात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी. आठवले यांच्या दाव्यानं जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता. सांगलीच्या कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू. सहकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन. नीट परीक्षेचा गोंधळ अद्याप संपलेला नाही, त्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात याव्यात. नाना पटोले यांची मागणी. पावसाळ्यात पोलीस भरती घेतल्यानं उमेदवारांना दुखापत होण्याची शक्यता. याबाबत सरकारला पत्र लिहिलं. नाना पटोलेंचं वक्तव्य. 13 जुलैच्या ओबीसीतून आरक्षण द्या. मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. तर ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचंही जरांगेंचं वक्तव्य. आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणी पातळी खालावली. चक्कर येत असल्यानं डॉक्टरांच्या पथकाकडून उपचाराचा आग्रह, मात्र हाके यांचा उपचार घेण्यास नकार. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लेखी सांगावं. लक्ष्मण हाके यांची सरकारकडे मागणी. तुम्ही 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे? लक्ष्मण हाके यांचा सरकारला सवाल. भाग्य लिहिताना कठीणच लिहिलं, मात्र तुम्ही असं करू नका, नाहीतर मी घरी बसू का. पंकजा मुंडे यांची येस्तार येथील ग्रामस्थांना भावनिक साद. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या हतोलामधील गावकरी बसले उपोषणाला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बडीगोद्रीमध्ये जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. हाके यांच्या उपोषणाला चंद्रकांत खैरेंनी दर्शवला पाठिंबा. मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र जरांगे भेटायला आणि पाठिंबा द्यायला नको, अशी प्रणिती शिंदेंची भूमिका. शिवसेनेच्या अमोल शिंदेंचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर आरोप. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सपत्नीक घेतलं विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन. जळगावातून संत मुक्ताईंच्या पालखीचं मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीसोबत हजारो वारकरी ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष करत रवाना. 4 जुलै रोजी पालखी पंढरपुरात होणार दाखल. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. शासनाच्या विरोधात फलकबाजी करत जोरदार घोषणाबाजी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 गावातील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष कृती समितीचं जिल्हाधिकारी अमोल येडगेंना निवेदन. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील यांची उपस्थिती. उद्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची मुश्रीफांची माहिती. शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मार्ग रद्द करण्यासाठी लढाई सुरू. सरकारनं 12 तारखेपर्यंत रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा 12 जुलैनंतर महामार्ग रोखण्याचा सतेज पाटलांचा इशारा. एकीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन. शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात काळा दिवस पाळत महागाव तालुक्यातील वागत गावात निषेध सभा. काळे झेंडे फडकवून केंद्र शासनाच्या विरोधी घोषणा देऊन
कायदे रद्द करण्याची मागणी. भंडारा शहरातील अंतर्गत रस्ते, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, शहरातील राजीव गांधी चौकात आंदोलन. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्किंगमध्ये विनापरवाना बांधकाम, अधिकाऱ्यांचीही कबुली, पालिका अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवणार का याकडे लक्ष. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा मनमानी कारभारानं मालेगावची जनता त्रस्त, MPSL वीज कंपनी हटावची नागरिकांची मागणी. पनवेल शहराला लागून असलेल्या 2 लाख लोकसंख्येच्या करंजाडे भागात पाणीटंचाई, रहिवाशांचा पाण्यासाठी मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, रोजगार हमी योजनेतील पैसे खात्यावर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. नागपूरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण, पावसाचं पाणी घरात शिरल्याचा आरोप करून स्थानिकांकडून मारहाण. नाशिक शहरात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ, पावसाळा सुरू होण्याआधीच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरील मेहकर आणि सिंदखेड राजादरम्यान पुलाला भगदाड, महिनाभरापासून सुरू असलेलं दुरुस्तीचं काम अद्यापही अपूर्ण, माजी मंत्री सुबोध सावजींचं ज्येष्ठ नागरिकांसह आंदोलन. मध्य रेल्वेवर अर्धा तास उशिरानं धावत असल्याचं चित्र, नव्या सिग्नल यंत्रणेतील त्रुटी दूर केल्यानं मध्य रेल्वेवर लोकल सुरळीत चालतील असं मध्य रेल्वेनं सांगितल्यानंतरही लोकल उशिरानं. मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागात पाणी साचलं, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. वसई विरार आणि नालासोपारा परिसरात पावसाची हजेरी, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिमच्या मालेगाव रिसोड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आज झालेल्या पावसामुळे शेतीला फायदा होणार. कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी अधिकच्या स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. पावसाळ्यामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबाघाटाचं सौंदर्य खुललं, धुक्यासह हिरव्यागार डोंगर रंगांची ड्रोन दृश्य खास ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. सिंधुदुर्गातील आंबोली घाटात पर्यटकांची गर्दी, आंबोली धबधबा प्रवाहित झाला नसला तरी धुकं, हिरवागार निसर्ग आणि बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळत असल्यानं पर्यटकांचा उठा आंबोलीकडे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.